स्त्री शिक्षणासाठी ज्योतिराव फुलेंनी प्रयत्न केले आणि स्त्रीला आवाज उठवण्याची ताकद दिली, पण आजही या स्त्रीचा आवाज दाबला जातो आहे. आपल्यावरती होणारा अन्याय अत्याचार पोलीसच जर लिहून घेत नसेल, त्याची दखल घेत नसेल, आणि हा अत्याचार जर पोलिसांनीच केला असेल तर त्या संदर्भात काय करायचं, अशाच एक ज्यांची खूप मोठी स्टोरी आहे, पण त्यांची तक्रार पोलीस घेत नाही आहेत. काय सांगाल, कुठे तुमची तक्रार घेतली जात नाही आहे? वारजे माळवाडी पोलीस स्टेशन. बर, एक वर्ष झालं मॅडम, मी सारखं जाते तिथं, मला बोलवतात, मी जाते त्यांना सांगते मी की असं असं आहे म्हणून, मला एवढे घाण प्रश्न विचारतात आणि सोडून देतात. आणि तुमच्यावर खोटा चोरीचा आरोप करण्यात आला? हां, खोटा चोरीचा आरोप करण्यात आला. आणि हे सगळं पोलिसांना माहिती नव्हतं, कोणालाच माहिती नव्हतं, पण चंद्रसेन देशमुख त्या माणसानी मी कुठं त्यानं माझ्याबरोबर जे वागलंय ना ते मी कुठं फुटू नाही, कोणाला सांगू नाही, म्हणून त्यांनी असं तुमचा विनयभंग करून नंतर तुम्ही कुठे काही बोलू नये म्हणून चोरीचा आळ केला. म्हणून चोरीचा आळ करून माझ्यावर खोटी तक्रार दिली, त्यांना कंप्लेंट केली माझ्यावरती. आणि हे मला माहिती, हे जे म्हटला तुम्ही चंद्रसेन देशमुख हा पोलीस कुठे आहे कामाला? तो माहिती नाही कुठं आहे तो, पण DYSP एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती असून पण त्यानं असं हे केलं माझ्यासमोर. ओके, आणि तुम्ही काय घर काम करता? घर काम करतो मॅडम, माझे दोन पोर आहेत, माझा नवरा आहे, नवरा दारू पिते, हे त्यांना माहिती होतं, पण ते मला सारखं धमकी द्यायची की तुझ्या पोरांना तू सोडून दे, मी सांभाळतो तुला. पण मॅडम मी कसं सोडणार, माझ्या पोरांसाठी मी बिना आणापाण्याचं तिथं कष्ट करते, आणि तिथंच त्यांना माझं, मी कुणाला तोंड पण दाखवू शकत नाही, पण माझ्या दोन मॅडम आहेत, त्यांनी मला म्हटलं तू असं काही करू नको, आपण हे करू म्हणून, न्याय आम्ही मिळवून देऊ म्हणून. पण मी एक वर्ष झालं मॅडम तिथं चौकीला जाऊन थांबून येते, हे लोक माझं काहीच ऐकून घेत नाहीत, मला घाण घाण प्रश्न विचारून घेतात, काय केलं कसं केलं तुझ्या संग, आणि सोडून देतात. बर, तक्रार घेत नाही आहे आणि आता कुठे धाव घ्यावी, कुणाकडनं न्याय मिळेल याच्या शोधात तुम्ही आहात? बर, त्याच्या शोधात आहे मी. मला आता कामं बंद आहेत का, घर कामं जे करतात? कामावरती कोण घेतच नाही, माझे फक्त दोन काम आहेत मॅडम, असं त्यांना सगळ्या ग्रुपवरती सोसायटीच्या असं टाकलंय, बदनामी केली, बदनामी केली मी खरंच मॅडम. ज्या दिवशी मला कळलं ना तू चोरीचा आरोप आलाय, कंप्लेंट घेतली, त्या दिवशी मी जीव द्यायला चालली होती, कारण आयुष्यात कधीच माझ्या असं कधीच कोणाचं मी असं केलं नाही. किती वर्षापासून मी काम करते मॅडम तिथं, सगळ्यांच्या चाव्या माझ्याकडे असतात, पण कधीच असं घडलं नाही, आणि ह्या माणसानं ह्याच्यासाठी असं केलं, बदनामी केली, बदनामी केली माझी. मी खालच्या जातीची आहे ना मॅडम, म्हणून त्यांना हे सगळं केलं, आणि मला बोलायचे पण तुम्ही म्हारा मांगाचे लोक असेच असतात, तुम्हाला माझंच असतो ह्याचा, आणि म्हणजे जवळ माझ्यासंग करायचं, घरात कोणी नसताना त्यानं तोंड दाबून हे केलं ना, तेव्हा तो म्हणला मी पळायचा प्रयत्न केला, तर तो मला तसा म्हणला की मी आतापर्यंत एवढ्या बाईकपर्यंत कधी असं झालं नाही, आणि त्याच्यावर म्हणजे म्हारा मांगाचे तुम्ही लोक असेच असतात, तुम्हाला पैशाचा माज असतो, जातीवाचक शिविगाळ केला तुम्हाला. मग तुम्ही हे पोलिसांमध्ये सांगितलं होतं, पोलिसांनी अट्रॉसिटी वगैरे काही केलं नाही? सगळीकडे मॅडम अर्ज दिले, पण कुणीच त्याच्यावरती काहीच हे केलं नाही, ऍक्शन घेतली नाही त्याच्यावरती. मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून? हा, तो खूप मोठ्या ह्याच्यावरती आहे म्हणून तो त्याची केस कुणीच घेतली नाही, आणि मलाही त्यानं धमक्या द्यायचा, म्हणजे तो नव्हता पण दुसऱ्या माणसाबरोबर त्यांनी मला असं गेटवरतीही बोललेलं आहे की देशमुखचा ह्याच्यात पडू नको म्हणून, आणि तो मी अर्ज देऊन पण आता त्याला एक वर्ष होत असेल मॅडम सगळं, पण कुणीच त्याच्यावरती लक्ष घातले नाही.